Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तुमचा 9th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा तुमचा अल्जेब्राचा सेकंड लेसन म्हणजे रिअल नंबर हा लेसन आपण इथे स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.1 पण झालेला आहे. आपण रॅशनल नंबर सिस्टीम पूर्णपणे समजून घेतली आहे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर्स, रॅशनल नंबर, रिअल नंबर सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं. आता आपण रिअल नंबर कशाची बनलेले असतात, तर रिअल नंबर्स तुमचे बनलेले असतात दोन नंबर्सपासून. रिअल नंबर्स आर फॉर्म बाय टू नंबर्स, दॅट इज रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स. तुमचे जे रिअल नंबर असतात ते कशापासून बनलेले असतात, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर्स याच्यापासून बनलेले असतात. आता रॅशनल नंबरविषयी आपण सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं, पण इरॅशनल नंबर नक्की काय आहे चला समजून घेऊया. आता काय करा तुम्ही, बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला किंवा फ्युचरमध्ये रॅशनल आणि इरॅशनलचा फरक हा समजतच नाही की अरे रॅशनल काय इरॅशनल आहे. मग मी तुम्हाला आता दोन भाग करून तुम्हाला रॅशनल आणि इरॅशनल याच्यात काय फरक आहे हा समजावून सांगते. सो स्टुडंट, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रॅशनल नंबर्स? सगळ्यांना खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी इम्पॉर्टंट ठिकाणी लिहून घ्या. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर काय आहे, ही मॅथमॅटिक्सला दोन्ही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. ठीक आहे, आता रॅशनल नंबर तर आपण शिकलो आहोत, दॅट इज द नंबर्स विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. हां, वी कॅन राईट डाऊन द रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. हां, वी कॅन राईट, हां पहिला डिफरन्स, वी कॅन राईट रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. आता पी अपॉन क्यू फॉर्म म्हणजे काय रे, अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आपण जे नंबर्स लिहू शकतो त्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणत असतो. म्हणजे तुमचं 2/5 आहे एक्झाम्पल म्हणून, हां सेकंड पॉईंटमध्ये. सो आपण हे जे रॅशनल नंबर आहे ती पी अपॉन क्यू म्हणजे अंश आणि हा अंश आहे आणि हा छेद आहे, अंश आणि छेद, अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहू शकतो. ठीक आहे, पण तुमचे जे इरॅशनल नंबर्स फॉर एक्झाम्पल √2 आहे, √5 आहे, √3 आहे, हे काय आहे तुमचे इरॅशनल नंबर, हे आपण अंश आणि छेदाच्या रूपामध्ये लिहू शकत नाही आहे. मग तुम्ही पहिल्या डिफरन्समध्ये काय लिहिणार तुम्ही, वी कॅनॉट राईट, वी कांट राईट इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म. म्हणजे ते आपण छेद आणि अंशाच्या रूपामध्ये लिहू शकत नाही. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहा, याच्यामध्ये पण याचं एक्झाम्पल्स लिहा. आता समजा 2/5, आता ह्या 2/5 आपण डेसिमलमध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो, डेसिमल फॉर्म. याचं इरॅशनलचं पण आपण डेसिमल फॉर्म करू शकतो, दोघांचाही डेसिमल फॉर्म करू शकतो. आता समजा 2/5 डेसिमल फॉर्म तुम्हाला करायचा आहे, तर कसं येईल तुमचा 2/5, या 2 काय करणार आहात तुम्ही, 5 डिवाईड करणार आहे. सो 2 0 जा 0, ठीक आहे, आणि 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 6 20, म्हणजे 0.4. 2/5 डेसिमल, या रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म काय आला आहे तुमचा, 0.4 आलेला आहे. तसं 1/4 जर करायला गेलं तर किती येणार आहे तुमचा, हा 1 हा 4, मग 1 0 जा 0, आणि पुढे काय येईल रे तुमचं, 4 4 2 जा 8 येणार आहे. हां, आणि पुन्हा 2 आणि 4 5 जा 4 5 20, म्हणजे याचं डेसिमल फॉर्म काय येणार आहे तुमचं, 1/4 काय येणार आहे, 0.25. म्हणजे ह्या रॅशनल नंबरचं आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन करू शकतो. वी कॅन कन्वर्ट द रॅशनल नंबर इन टू डेसिमल फॉर्म, याचं पण करू शकतो. आता √2 जर तुम्ही बघितलं, √2 जर व्हॅल्यू काढली, आता √2 व्हॅल्यू कशी फाईंड करायची, ही जी डिव्हिजन मेथड आहे ती तुम्हाला मी डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. पण ह्या √2 जर व्हॅल्यू तुम्ही फाईंड केली तर तुम्हाला अशी मिळेल 1.41 42 41 42 ... ठीक आहे. सो 2 1 41 42, नंतर पुढे जी व्हॅल्यू आहे ती 1 येते, पण ती रिपीट होत नाही. पुढे व्हॅल्यू काय होत असते, ही जी व्हॅल्यू आहे 41 42 41 वगैरे अशी रिपीट होत नाही. म्हणजे इरॅशनलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, ह्या ज्या व्हॅल्यू त्याच्या जे डेसिमल फॉर्म येत असतं ते रिपिटेशन त्याच्यामध्ये होत नाही. ते पुढे कंटिन्यू आपण काय करू शकतो, लिहू शकतो. ज्यावेळेस मी तुम्हाला डिव्हिजन मेथड सांगेल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येणार आहे. समजा √3 घेतलं, √3 काय येणार आहे तुमचे 1.732 पुढे ... पुढे आपण किती पण
करू शकतो, किती पण लिहू शकतो, ठीक आहे. किंवा आपण पायची व्हॅल्यू आहे, पाय इज इरॅशनल नंबर, 3.14, 15 आणि 9. ओके, ही आहे तुमची पायची व्हॅल्यू. म्हणजे याच्यामध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिपीट होत नाही, पण इकडे काय होत असतात, ह्या ज्या व्हॅल्यूज आहे या रिपीट होतात. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते, म्हणजे पहिल्या डिफरन्समध्ये वी कॅन राईट द रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म, बट वी कॅन्ट राईट द इरॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म. सेकंड याच्यामध्ये तुम्ही त्याचं रॅशनल नंबरचं एखादं एक्झाम्पल लिहा. सेकंड याच्यामध्ये याचं रूट टू, रूट फाय, रूट थ्री, तुम्हाला जे लिहिता येईल, प्राईम नंबर्स असतात शक्यतो. त्यानंतर याचं आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन करू शकतो, याचं पण डेसिमल रिप्रेझेंटेशन करू शकतो. पण याच्यामध्ये फरक काय आहे, द व्हॅल्यूज गेट रिपीटेड, द व्हॅल्यूज गेट रिपीटेड. रिपीटेड कशा होतात बघा, समजा 0.6 आहे आणि त्याच्या डोक्यावरती डॉट आहे, किंवा 0.6 आहे आणि त्याच्या डोक्यावरती डॅश आहे. याचा अर्थ काय होतो, 0.0 नंतर 6 6 6 6 हा नंबर किती वेळा अनंतापर्यंत काय होणार आहे, रिपीट होणार आहे. किंवा 0.275 आहे आणि या तिघांच्या डोक्यावर डॅश आहे, तर याचा अर्थ काय होतो, 0.275 275 275 हे डॅश डॅश अनंतापर्यंत काय होणार आहे, हे रिपीटेशन होत आहे. मग इथे काय होतं, द व्हॅल्यू गेट रिपीटेड, पण इथे व्हॅल्यू रिपीट होत आहेत का, नाही. 4 1 4 2 1 आला, पुढच्या इथे 7 3 2 आला, व्हॅल्यूज रिपीट झाले का, नाही. म्हणजे तुम्ही हा डिफरन्स लक्षात ठेवायचं, द व्हॅल्यू डू नॉट गेट रिपीटेड, द व्हॅल्यू काय लिहिणार, डू नॉट गेट रिपीटेड. याच्यामध्ये व्हॅल्यू ह्या रिपीट होत नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं डिफरन्स आहे, यू हॅव, यू फाइंड द स्पेसिफिक पॅटर्न. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक पॅटर्न दिसतोय, 275 275 275 ह्या पद्धतीने ते नंबर रिपीटेशन होतं. इथे तुम्हाला काही स्पेसिफिक पॅटर्न दिसतोय का, 732 त्याच्यानंतर कोणता नंबर येणार आपल्याला माहिती का, 1 1 नंतर 4 आहे, 1 परत 1 आहे, मग परत 5 आहे, असं स्पेसिफिक कुठल्याही पॅटर्नने इथे संख्या रिपीट होत नाही आहे. मग काय लिहिणार तुम्ही, अजून एक डिफरन्स, दॅट इज वी फाइंड स्पेसिफिक पॅटर्न, वी फाइंड स्पेसिफिक पॅटर्न इन रॅशनल नंबर्स. याच्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक पॅटर्न हा रॅशनल नंबर्समध्ये बघायला मिळतो. वी डू नॉट फाइंड एनी पॅटर्न, याच्यामध्ये आपल्याला कुठलाही पॅटर्न पाहायला मिळतो. देअरफोर वी डू नॉट फाइंड एनी पॅटर्न इन इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबरमध्ये तुम्हाला असा कुठलाही पॅटर्न बघायला मिळणार नाहीये. सो दिस इज द बेसिक अँड मेन डिफरन्स बिटवीन रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. जरी तुम्हाला कधीही कोणी विचारलं, अगदी तुमच्या घरी कोणी छोटा मुलगा आहे किंवा जो तुम्ही मोठे झाले कॉलेजचं शिक्षण घेत आहे, तुम्हाला विचारलं अरे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरमधला फरक काय, तर तुम्हाला पहिला बेसिक फरक सांगता आला पाहिजे की तो आपण रॅशनल नंबर आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो आणि इरॅशनल नंबर आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इरॅशनल नंबरचं उदाहरण सांगता आलं पाहिजे, रूट टू, रूट थ्री, रूट फाय. याचं तर कोणी तुम्ही काही पण सांगू शकतात, 5 4 5 upon 4 1 upon 3 minus 2 upon 5. याचं डेसिमल फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, याचं पण आपण काय करू शकतो, डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्यानंतर द व्हॅल्यू गेट रिपीटेड, याच्यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत अशा पद्धतीने रिपीट होतात. त्या त्याच उत्तर ज्यावेळेस आपण भागाकार करत असतो त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज रिपीट होतात. याच्यामध्ये ज्यावेळेस भागाकार करतो कुठल्याही व्हॅल्यू रिपीट होत नाही. मग इथे लिहायचं, द व्हॅल्यू गेट रिपीटेड, द व्हॅल्यू डू नॉट गेट रिपीटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे, वी फाइंड स्पेसिफिक पॅटर्न इन रॅशनल नंबर. आपल्याला एक स्पेसिफिक 275 275 असा वेगवेगळा पॅटर्न, कधी कधी 4 नंबर सुद्धा रिपीट होतात, कधी कधी 5 नंबर रिपीट होत असतात, हा स्पेसिफिक पॅटर्न तुम्हाला रॅशनल नंबरमध्ये बघायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही पॅटर्न बघायला मिळणार नाही. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन रॅशनल नंबर अँड द इरॅशनल नंबर. आणि अजून एक महत्त्वाचं, या रॅशनल नंबर्समध्ये तुम्हाला, आता जागा नाही राहिलेली इथे तुम्हाला सांगते मी, या रॅशनल नंबर्समध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं, टर्मिनेटिंग जे आहे, टर्मिनेटिंग म्हणजे ज्याचा भागाकार केल्यानंतर उत्तर तिथेच स्टॉप होतं, ते टर्मिनेटिंग बघायला मिळेल. त्यानंतर नॉन टर्मिनेटिंग म्हणजे ज्याचं उत्तर जे आहे ते परत पुढे येतच जातं आणि ह्या संख्या रिपीट होत असतात. NTR शिकवलं, तुम्हाला ट्रिक पण शिकवली, हे टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग, हे सगळं तुम्हाला रॅशनल नंबरमध्ये बघायला मिळतं. पण तुमचे जे इरॅशनल नंबर असतात ते काय असतात, नॉन रिपीटिंग असतात, नॉन रिकरिंग असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही संख्येचं रिपीटेशन हे होत नाही. सो अशा पद्धतीने आज आपण रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांच्यामधला मेन डिफरन्स इथे बघितलेला आहे. लेट्स सी नाव
इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर. आता आपल्याला इरॅशनल नंबरच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज इथे समजून घ्यायच्या आहेत. स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 24 वरती रिमेंबर धीसमध्ये या प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर दिलेल्या आहे की ज्या खूप इम्पॉर्टंट आहे. तर काय आहे या प्रॉपर्टीज डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. पहिली प्रॉपर्टी तुमच्या समोर आहे, ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर इन अ इरॅशनल नंबर इज अल्वेज रि इरॅशनल नंबर. म्हणजे तुम्ही जर एक रॅशनल नंबर घेतला, एक इरॅशनल नंबर घेतला, त्यांची जर ॲडिशन केली किंवा सबस्ट्रॅक्शन केलं, उत्तर काय येणार, तुमचं इरॅशनल नंबर येणार आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ एनी रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो इरॅशनल नंबर. दोन तुम्ही संख्या घेतला, एक रॅशनल नंबर घेतली, एक इरॅशनल नंबर घेतली, दोघांची तुम्ही गुणाकार करा किंवा भागाकार करता, तो नेहमी इरॅशनल नंबर येतो. पण एवढंच नाही म्हणताय ते, थर्ड प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला सांगताय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑफ टू ऑफ एनी टू इरॅशनल नंबर कॅन बी आयदर रॅशनल नंबर ऑर इरॅशनल. म्हणजे पण दोन इरॅशनल नंबर घेतले, त्याचे तुम्ही ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, एक तर ती रॅशनल येऊ शकते किंवा इरॅशनल येऊ शकते. आता ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला नुसते बघून काही समजणार नाही, मी एक एक प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थित उदाहरण घेऊन समजावून सांगते. तर सगळ्यांनी व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आता आपण काय करूया, ॲडिशनची प्रॉपर्टी समजून घेऊया. आता ॲडिशनच्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हणतात ते, की तुम्ही एक रॅशनल नंबर घ्या, एक काय घ्या तुमचा, शॉर्टकटमध्ये तुम्हाला ट्रिक सांगते, रॅशनल नंबर घ्या आणि एक काय घ्या तुमचा, इरॅशनल नंबर घ्या. त्याची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती काय येणार आहे, तुमची इरॅशनल येणार आहे. हां, इरॅशनल येणार आहे. पण एवढंच आहे का? आता बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया, एक रॅशनल नंबर घेऊया आपण. समजा फॉर एक्झाम्पल 2 घेतला, एक इरॅशनल नंबर घेतला, मी घेतला काय घेतला, 3 घेतला. या तिघांची, दोघांची ॲडिशन केल्यावर काय आन्सर येणार आहे मला, 2/√3. म्हणजे काय झालं रे हे, इट इज इरॅशनल नंबर, इट इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, म्हणजे पहिली प्रॉपर्टी आपल्याला प्रूफ झालेली आहे की कुठलाही एक रॅशनल घेतला आणि कुठलाही एक इरॅशनल नंबर घेतला आणि त्यांची जर आपण ॲडिशन केली तर ती काय येत असते, तुमची इरॅशनल नंबर घेतली. आता आपण सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टी बघूया. ते सांगतात की एक रॅशनल नंबर घ्या, हां, आणि एक काय घ्या, इरॅशनल नंबर, यांचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर तेव्हा आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला, इरॅशनल नंबर मिळणार आहे. बघा बरं आपला आन्सर येतं आहे का. हेच एक्झाम्पल घेऊया किंवा दुसरं घेऊया, 5/√5. हां, मायनस सांगितलं आहे ना, आपल्याला इथे मायनस करूया. मग यांचं सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे, 5/√5, हेच आन्सर त्याचं येणार आहे. म्हणजे याचं आन्सर काय मिळालं आपल्याला, इरॅशनल, काय मिळालं, इरॅशनल नंबर मिळालेला आहे. म्हणजे सेकंड प्रॉपर्टी पण आपली प्रूफ झाली. पहिली प्रॉपर्टी सगळ्यांना क्लिअर झाली असेल की एक रॅशनल घ्या, एक इरॅशनल घ्या, त्यांची जर आपण ॲडिशन केली तर आन्सर इरॅशनल नंबर येतं आहे. नंतर एक रॅशनल आणि इरॅशनल यांचं मायनस केलं तर आन्सर आपल्याला इरॅशनल. मग आता आपण पुढची प्रॉपर्टी म्हणतात ते मल्टिप्लिकेशनची. हां, आता आपण एक रॅशनल नंबर घेऊया, हां, एक रॅशनल नंबर घेऊया, ती दुसऱ्या प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ एनी नॉन झिरो रॅशनल नंबर विथ रॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल नंबर. हां, आता इथे आपण रॅशनल नंबर इनटू इरॅशनल नंबर यांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया, ते काय येतं, नेहमी इरॅशनल येत आहे. हे पण आपण इथे क्लिअर करूया. समजा एक रॅशनल नंबर घेतला, समजा मी 4 घेतला, हां, 4/5 घेतला तरी चालणार आहे, रॅशनल नंबर म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपामध्ये, इनटू इरॅशनल नंबर घेतला मी, समजा √5 घेतला. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, 4/5, इथे काहीच नाही म्हणजे 1 घेणार, 5 1 5. ठीक आहे, आन्सर काय आलं तुमचं, 4/5/5 काय आहे तुमचं, इरॅशनल नंबर. हा काय आहे तुमचा, इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे, प्रॉपर्टी समजत आहे की एक रॅशनल इरॅशनल याची ॲडिशन केली, आन्सर इरॅशनल आलं, मायनस केलं ते पण इरॅशनल आलं, मल्टिप्लिकेशन केलं ते पण इरॅशनल आलं. आता आपण डिव्हिजन करून बघूया, हां, रॅशनल डिवायडेड बाय इरॅशनल याचं आपण डिव्हिजन करून बघूया काय येते आन्सर, आपण इथे ट्राय करूया. एक रॅशनल नंबर घेतला, समजा एक मी रॅशनल नंबर घेतला आहे, 2 घेतला, इनटू इरॅशनल नंबर घेतला, इरॅशनल नंबर घेतला मी, 2/5 घेतला समजा, हा रॅशनल नंबर, हां, त्याला डिवायडेड बाय, किंवा मी इथे घेते बघा, 2/5 आणि √2 घेतला, याचं काय होतं आहे बघा, मग 2/5/√2 येईल,
हां अपॉन रूट टू, मग हे काय होईल, टू अपॉन फाय, हा रूट टू आहे, वरती जाताना काय होणार आहे, वरती जाताना काय होणार आहे त्याचा रूट टू अपॉन वन होणार आहे, रूट टू. आता काय आहे हा छेदस्थानी आहे म्हणजे वन अपॉन रूट टू आहे, वरती जाताना टू रूट टू अपॉन वन होणार आहे, याचं काय येणार आहे टू रूट टू अपॉन फायच येणार आहे. म्हणजे काय हा झालं, हे पण आलं आन्सर तुमचं इरॅशनल नंबर. काय आलं, इरॅशनल नंबर. म्हणजे तुम्हाला या चारही प्रॉपर्टी इथे क्लिअर झाला असेल. पहिल्या दोन प्रॉपर्टी आपण इथे बघितलं, कुठल्याही रॅशनल नंबरची आणि इरॅशनल नंबरची तुम्ही ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा किंवा डिव्हिजन करा, आन्सर हे इरॅशनल नंबर येतं. हां मग फक्त इरॅशनल नंबरच आन्सर येतं का? नाही, ते आन्सर तुमचं रॅशनल नंबरसुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, आता आपण जरा वेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या अजून क्लिअर होणार आहे.